नमस्कार, मी अभिजित मोडक आपल्या बदलापूर आपल्या आव्हानावर आपल्या आजच्या वृत्तामध्ये पुन्हा स्वागत करीत आहे. तर आपण काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडे पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे आणि वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे आज बदलापूरमध्ये 100 मिलीमीटरची आकडेवारी पार होऊन 160 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आत्तापर्यंत दिवसभरात. तर हा मुसळधार पाऊस आपण मानला जातो. जेव्हा आपण आपल्याकडे 100 mmच्या वरती पाऊस होतो तेव्हा मुसळधार पाऊस होतो आणि आज 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली म्हणजे आपल्याकडे तो अतिमुसळधार पावसाच्याच रांगेमध्ये येतो. तर आपण काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडे पावसाचा जोर हा वाढलेला आपल्याला बघायला मिळाला. त्याचे कारण आपण ऑलरेडी सांगितलेच होते की एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जे मध्य प्रदेशकडे सरकत आहे बंगालवरनं, तर त्याच्या प्रभावाखाली आपल्याकडे अरबी समुद्रावरनं येणारे बाष्पयुक्त वारे वाढल्याने आपल्याकडे पाऊस वाढणार म्हणून सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज आपल्याकडे दिवसभर मुसळधार पाऊस, अधूनमधून जोरदार सरी, काही संततधार सरी होत्या, पण सुदैवाने संध्याकाळनंतर पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला. 5 वाजल्यानंतर ते आत्ता आपण जे लाईव्ह घेतो 10:30 पर्यंत काहीच म्हणजे विशेष पाऊस झाला नाही. तर त्या कालावधीत फक्त आपल्याकडे 1 मोजून 4 mmच पाऊस झाला आहे. त्यामुळे जे सखल भागामध्ये किंवा गटाराचं पाणी तुंबलेलं होतं आणि बाजारपेठ किंवा इकडे काही थोडंसं पाणी साठलं होतं ते निचरा व्हायला आपल्याला वेळ मिळाला. आणि आता उल्हास नदीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उल्हास नदीची पातळी आता 15 मीटरवर पर्यंत पोचलेली आहे. कारण जसं आपण बोललो की दिवसभर आज मुसळधार पाऊस पडत होता, तर आपल्याचबरोबर घाट क्षेत्र म्हणजे माथेरान, लोणावळा, भीमाशंकर या पट्ट्यात पण मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे नदीची पातळी पुन्हा एकदा वाढून आता 10 वाजता रात्री 15 मीटर झालेली आहे. इशारा पातळी आपली 16.5 मीटर असते आणि जी धोकादायक आपण जे म्हणतो ती पातळी 17.5 असते. तर आता 15 वर आहे. आता रात्री घाट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कसा राहतो त्याच्यावरनं ती इशारा पातळी गाठते की नाही ते आपल्याला उद्या सकाळीच आपल्याला समजेल. रात्रभराच्या पावसावर हे सगळं गणित अवलंबून असतं. तर आता सध्या पाऊस कमी आहे पण आपण जसा आधी अंदाज दिलेला आहे की उद्याचा एक दिवस पण आपल्याकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्रीतनं जर जोर पकडला तर नदीची पातळी ही 15 वरनं 16 वर उद्या सकाळपर्यंत येऊ शकते. पण जर जोर नाही पकडला रात्रभरात तर मग 15 वरनं पुन्हा खाली 14-13 वर जाऊ शकते. आणि मग उद्या सकाळी जरी पाऊस सुरू झाला पुन्हा एकदा नव्याने जोर पकडला तरी ते आधी ओसरलेले असल्यामुळे आपल्याला एवढं विशेष फरक पडणार नाही. तर आता रात्रभरात कसा जोर राहतो त्याच्यावर पुढची नदी पातळी आपल्याला ते उद्या सकाळी कळेल. तर आपला अंदाज तर आपण ऑलरेडी दिलेला आहे की मुसळधार पाऊस 2 दिवस आहेच, शनिवार आणि रविवार. त्यामुळे शनिवारचा आज तर आपला अंदाजाप्रमाणे मुसळधार पाऊस झालेला आहे. आता रात्रीतनं आणि उद्या कसा मुसळधार पाऊस पडतो आणि किती वेळ राहतो त्याच्यावर पुढचं सगळं गणित अवलंबून आहे. तर सध्या आपण जसं सांगितल्याप्रमाणे जरी संततधार असला तरी मध्ये मध्ये थांबणार आहे कारण हा पाऊस वादळी वाऱ्यांसोबत पडत आहे. तर वादळी वाऱ्याचा हा फायदा असतो म्हणजे एक प्रमाणे आपल्याला वाटतं की वादळी वाऱ्यांमुळे झाडांची पडझड किंवा विजेंच्या ताराची पडझड होते. पण वादळी वारे जेव्हा असतात तेव्हा जे पावसाचे ढग असतात हे तुलनेने वारं नसताना जे ढग म्हणजे जे हळूवारपणे पुढे सरकतात तर ते जोरदार वारे जेव्हा असतील तेव्हा ते ढग पटकन पुढे पळायला मदत होते. त्यामुळे पाऊस हा संततधार जास्त टिकून राहत नाही. म्हणजे 1-2 तास जोरदार पडला की नंतर लगेच कमी पण होतो असं आहे. त्यामुळे जोरदार वारा असेल तर तो पाऊस पटकन पुढे जातो आणि एक थांबून थांबून जोरदार पडतो जसा आज पडला आणि संध्याकाळनंतर जोर पुन्हा कमी झाला असं आहे. तर आता आज रात्रीतनं आणि उद्या सकाळी दुपारपर्यंत जोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किती वेळ जोर राहतो त्याच्यावरनं आपल्याला ते पुढचं गणित कळेल. पण आत्ताच्या घडीला काही रात्रीतनं काही विशेष खबरदारी किंवा काळजीचं कारण आहे कारण आताशी 15 मीटर आहे त्यामुळे आपल्याकडे अजून 2.5 मीटरचं कालावधी आहे असं आहे. कारण धोकादायक पातळी 17.5 आहे.
त्यामुळे ते सध्या तरी रात्रीतनं विशेष काही असं होणार नाही आहे, कारण पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी आहे. फक्त आज रात्रीतनं वाढल्यावर ते पातळी आपल्याला उद्या सकाळी ते 8-9 नंतर किती झालेली ती कळेल, पण पावसाचा जोर असाच थांबून थांबून राहिला तर तेवढीच पातळी राहील, तर एवढी विशेष वाढ होणार नाही, जास्तीत जास्त इशारा पातळीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते उद्या सकाळीच आपल्याला कळेल की रात्रभराच्या पावसाचा जोर पकडतोय का असंच कमी राहतोय का मधून मधून थांबून पडतोय, त्याच्यानुसार आपल्याला ते कळेल. आणि सध्या तरी रात्रभरात काही विशेष काळजीचं कारण नाही आहे, म्हणजे नदीचं पातळी 15 आहे, त्यामुळे इशारा पातळी गाठायला त्याला उद्या सकाळ उजडेल, जरी पाऊस पडला तरी, नाही पडला तर गाठणार पण नाही, त्यामुळे सध्या तरी काही नदीच्या बाबतीत काही काळजीचं कारण नाही. आणि बारवी धरण आपला आज 83% भरले, 83%, त्यामुळे बारवी डॅमचे पण काय दरवाजे उद्या काही लगेच खोलले जाणार नाहीत का काही त्यातनं पाण्याचा विसर्ग होणार नाही, कारण ते स्वयंचलित दरवाजे असतात, ते 100% भरल्यानंतरच चालू होतात. आणि जसं आधी मी म्हणलो की ते पुढे आपले बारवीची नदी आहे ती पुढे शांतीसागर रिसॉर्टच्या पुढे ती उल्हास नदीला मिळते, त्याचं पाणी शक्यतो हे पुढेच जातं टिटवाळा आणि मोहने आणि कल्याण साईडला असं आहे. आणि तसंही आपण आधीच सांगितलं की सोमवारी पावसाचा जोर कमी होतो, त्यामुळे सोमवारपासून पुन्हा काहीच अडचण नाही आहे, सोमवारपासून पावसाचा जोर एकदम कमी होणार आहे दुपारनंतर, त्यामुळे काहीच नाही. त्यामुळे फक्त उद्याचाच एक दिवस आहे जे आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे उद्याचा एक दिवसाचाच हा आपल्याला खबरदारी फक्त बघायची पावसासंदर्भात. सोमवारपासून पुढे कमीच होतो आहे पाऊस, त्यामुळे सोमवारपासूनची तर काहीच काळजी नाही आहे, तर उद्याचाच एक दिवस फक्त अजून आपला मुसळधार पावसाचा अंदाज आहे, कारण बोलल्यावर ना की तो कमी दाबाचं क्षेत्र उद्या मध्य प्रदेशवर येऊ शकतं, आल्यावर त्याची बाष्पयुक्त हवा सक्रिय होऊन पूर्ण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर कोकण, पालघर आणि घाट क्षेत्र सगळीकडे मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे घाट माथ्यावर उद्या शक्यतो जाणं टाळावे, कारण घाटामध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे, कारण उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि शेवटचा म्हणजे गठारी अमावस्या पण आहे, त्यामुळे श्रावण चालू होण्यापूर्वी, तर उद्या सगळेच जण बाहेर जाऊ शकतात, पण शक्यतो आधीच 2 दिवसाआधी सूचना दिल्याप्रमाणे की घाट क्षेत्रामध्ये शक्यतो जाणं टाळावं, कारण निसरडा रस्ता आणि चिखल ओली मातीमुळे सगळं निसरडं झालेलं असेल आणि पाण्याचा जोर पण अधिक असू शकतो धबधब्याचा प्रवाह, त्यामुळे धबधब्यामध्ये प्रवाह जास्त वेगाने प्रवाहित असल्यामुळे आपण धबधब्यात जाणं उतरणं टाळावं, त्यामुळे शक्यतो जरी बाहेर फिरायला गेलं तर आपण लांबूनच त्याचा आस्वाद घेतलेला बरा, पाण्यामध्ये किंवा कुठे चढायच्या ठिकाणी जिथे माती नाजूक झालेली असेल मुसळधार पावसाने तर तिकडे जाणं टाळावं. तर हेच आपलं फक्त आपल्या काळजीसाठी आपण हे एक आव्हान करत आहोत, बाकी काही नाही. तर हे आपलं त्याप्रमाणे हे अपडेट आहे. तर उद्याचा एक दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, पण संततधार किती राहतो त्याच्यावर ते सगळं पुढचं गणित अवलंबून आहे. सध्या तरी थांबून थांबून पडतो आहे, त्यामुळे विशेष काळजीचं कारण नाही आहे, त्यामुळे आज रात्री निश्चिंत आपण सगळेजणं झोपू शकतो, त्याचं काहीच काळजीचं कारण नाही आहे एवढं विशेष. तर हे हवामानाचं अपडेट आहे. आणि आज जसं आपण बोललो की दिवसभर पाऊस होता, तापमान नियंत्रण होते, कमाल तापमान फक्त 27 डिग्री आणि किमान तापमान हे 24.5 डिग्री होते, आणि दिवसभर अधूनमधून जोरदार सरी असल्यामुळे आपल्याकडे 160 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याच्यानंतर वादळी वाऱ्याचा वेग हा पावसामध्ये आपल्याकडे जवळजवळ 53 किलोमीटर प्रति तासापर्यंत गेला आहे, 40 ते 50 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतच होते आणि तो वेग वाढत 53 किलोमीटरपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. तर उद्यासाठीचे पण शक्यतो असंच अंदाज आहे, आजच्याप्रमाणेच अधूनमधून जोरदार सरी आणि काही सरी या संततधार राहतील, आणि त्यामुळे उद्याही आपण 100 मिलीमीटरच्या आसपासचा पाऊस अपेक्षित करतो, पण किती होतो आहे ॲक्च्युअलमध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये ते आपल्याला उद्याच आपल्याला कळेल, आणि रात्रभराच्या पावसाचा जोर घाट क्षेत्रामध्ये कसा राहतो आहे त्याच्यावरनं नदीची पातळीची दिशा ठरेल असं आहे. पण सध्या तरी रात्रभरात काही एवढं विशेष काळजीचं कारण नाही आहे. तर हेच आपलं हवामानविषयीचं आजचं अपडेट होतं.
आपले बदलापूर चॅनलवर. तर आपल्याला अपडेट आणि माहिती आवडत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी हे लाईव्ह पाहिलं नाही आहे त्यांना हे शेअर करून आजच्या आपल्या बदलापूरचे पावसाची आकडेवारी, तापमान आणि एकंदरीत उद्याचं हवामान कसं राहील ते माहिती त्यांना पोचवत आहे. आणि उद्या कोण जर घाट परिसरामध्ये म्हणजे माथेरान, इगतपुरी, खंडाळा, लोणावळा, महाशेष घाट इथं फिरायला जाणार असाल तर काय काळजी घ्यावी त्याबद्दलचं पण त्यांना अपडेट द्यावं आणि सहकार्य करावं. तर हेच आज आपलं हवामानविषयी आपण आज माहिती हीच एवढीच आपली माहिती आहे. आणि बाकी आपण अपडेटसाठी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी याच चॅनलवर. तोपर्यंत धन्यवाद, शुभरात्री.